एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक व्यक्ती स्वतःला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करतो। स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न देखील केले। आपण हे बघू शकतो की कशा प्रकारे केवळ नाकावाटे असे काही योग प्रयोग करून कोरोनाला रोखले जाऊ शकते। आज जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील सुमानंजली संस्था, जळगाव जिल्हा उद्योग असोसिएशन व इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन तर्फे जलनेती हा उपक्रम राबविण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगतज्ञ डॉक्टर अनिता पाटील यांनी इंडिया ऍप तक न्यूजला दिलेली अधिक माहिती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया ऍप तक न्यूज मराठी। केलं तर आपण सगळ्या आजारापासून दूर राहू, कारण हा जो कोरोनाचा जंतू आहे तो आपल्या नाकामध्ये श्वसनक्रियेतून जातो आणि श्वास जेव्हा आपण घेतो तो आपल्या नाकामध्ये 24 तास राहतो। मग हा जर आपण जर त्यांनी जर जलनेती करून त्या जलनेतीने आपण त्याला बाहेर काढून टाकलं तर तो आपल्या श्वासनलिकेतून आज जाणार नाही आणि आपल्या छातीपर्यंत पोहोचणार नाही आणि आपल्या लंग्सला तो इफेक्ट करणार नाही। जलनेती ही योगशुद्धी क्रिया आहे। जलनेतीचा एक पॉट आहे, प्लास्टिकचा पॉट, त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कोमट पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। समजा 1 लिटर पाण्यामध्ये 1/2 चमचा जर मीठ टाकून ते पाणी घ्यायचं, कोमट पाणी, आणि त्या पॉटमध्ये घ्यायचं। त्या पॉटमधून आपण एका नासिकातून घ्यायचं आणि दुसऱ्या नासिकातून काढायचं, परत 1/2 पॉट झाल्यानंतर दुसऱ्या नासिकातून घ्यायचं आणि दुसऱ्या दोन्ही नासिकातून काढायचं। नासिकातून पाणी ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला आपल्या नाकामध्ये तो जंतू राहणार आहे, तो बाहेर येणार, तो पाण्यावाटेच बाहेर पडणार आहे। किंवा आपल्याला जो थोडासा कप वगैरे थोडासा नाकामध्ये साचलेला असतो तोसुद्धा बाहेर पडेल, म्हणजे त्याच्या वाटे तो पूर्ण बाहेर पडण्यास मदत होते। कोरोनाचा जंतू बाहेर पडणार जलनेती करून। नाही, याचे साईड इफेक्ट्स नाही आहे, पण ज्या वेळेला आपण जलनेती करतो तर त्यावेळेला सुरुवातीला आपला एखाद्या वेळेला शरीर प्रकृतीप्रमाणे वात पित्त कफ आहे त्याप्रमाणे आपल्या नासिका चालू बंद राहते कोणाची, तर ती चालू करण्यासाठी सुरुवातीला थोडं कपालभाती करून घ्यायची आहे। कपालभाती केल्यानंतर आपण म्हणजे दोन्ही नासिका मोकळ्या होतात आणि मग आपण हे पाणी ENT म्हणजे आपलं नाक, कान आणि घसा ह्या दोन्ही याच्यातून हे पाणी आपल्या कपाळरंध्रातून पूर्ण जाऊन सगळं नासिकाजवळचे पूर्ण आपल्या श्वसन नलिका आहे ती पूर्णपणे मोकळी होते आणि ते केल्यानंतर आपण ज्या वेळेला थांबतो थोडंसं नाकामध्ये पाणी राहतं तर ते पाणीसुद्धा काढताना मान कपालभाती अशी अर्धवर्तुळाकार फिरवून पाणी ते बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामुळे सुद्धा एक त्याचं पाणी पूर्ण बाहेर निघालं तर काहीही त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत। माझं नाव डॉक्टर अनिता सतीश पाटील, आंतरराष्ट्रीय योग तज्ज्ञ व मार्गदर्शक।